45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात अवैध गुटखा विक्री सरारस सुरू आहे. याबाबत खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाला माहिती मिळाल्यावरून त्यांनी रात्रीच्या सुमारास शहरातील श्री अग्रेसन चौकातील प्रीतम ट्रेडर्स येथे धाड टाकून विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा व साहित्य असा ऐकून 45,000 मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली आहे. प्रीतम कमल किशोर टिबडेवाल आणि सौरभ कमल किशोर टिबडेवाल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्तईस यांच्या पथकाला माहिती खबऱ्याने खात्री लायक दिलेल्या माहितीवरून रात्रीच्या सुमारास शहरातील श्री अग्रेसन चौकातील प्रीतम ट्रेडर्स येथे धाड टाकली असता तेथे प्रीतम कमल किशोर टिबडेवाल आणि सौरभ कमल किशोर टिबडेवाल हे दोन्ही भाऊ आपल्या दुकानात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला मानवी आरोग्यास अपायकारक आणि जीवितास हानिकारक दुखापत होईल असा गुटखा विक्री करीत असताना दिसून आले. यावरून दुकानाची झडती घेऊन प्रीमियम रँच निवास सुगंधित पान मसाला, केसरयुक्त विमल पान मसाला, प्रीमियम XL जाफराणी जर्दा, केसरयुक्त विमल पान मसाला, करमचंद प्रीमियम KC 1000 जाफराणी जर्दा असे प्रतिबंधित असलेले विविध कंपन्यांचा गुटखा साठा, रोग आणि साहित्य असा एकूण 45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पथकातील पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे आणि त्यांच्या पथकासह शहर पोलीस स्टेशनचे DB पथक प्रमुख नितीन इंगोले यांनी केली आहे. RC 24 न्यूज करता सुरज देशमुख, बुलढाणा.